आता उसको छोड़ता नाही. मी कुणाचा वायदा पाचव्या पाय दिला नाही, कधी देणार नाही. पण जर मी माझ्या मार्गाने व्यवस्थित चाललो असताना, कुणाचंही काही चुकीचं करत नसताना जर मला कोणी करायला लागलं, मी अन्याय सहन करणार नाही. मग बलिदान झालं तर चालेल, पण मी शरद पवार पुढे झुकणार नाही. मी या प्रस्थापितांच्या समोर झुकणार नाही. मी माझी लढाई लढणार, आणि जे काय असेल ती लढाई लढून जिंकणार हे 100% सांगतो. तेव्हा असल्या लुटूपुटूच्या आणि असल्या गेमा करायच्या भांगडीत पडू नका, आणि करायचं असेल तर ओपनिंग करा. कुणाच्या तुम्ही पडगाड करू नका. ते कुटुंब देशकडील लागेल, आता लागलंच आहे, आणखी घालवू नका त्यांना. त्यांचा वापर करून किती तुम्ही तुमच्या पोया भाजणार आहे, तुमचं राजकारण किती दिवस चालवणार आहे. 5 वर्ष हा विषय चालविला. मागच्या वेळी बघित जिल्हा बँकेच्या तायडे आणला, त्याच्यावर केस केली, माझ्यावर केली, आणि काय काय केसेस केल्या माहिती आहे ना तुम्हाला सर. जिल्हा बँकेची निवडणूक लागली, माझ्यावर किती केसेस दाखल झाले सगळं माहिती आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये माझी विनंती आहे, खूप लांब वेळ चालली, खरं ह्या माहिती देणं आवश्यक होतं म्हणून मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. माझी तुम्ही पत्रकार म्हणून आपण कायम मैत्रीचे संबंध आहे, कायम तुम्ही माझ्यावर प्रेम केलं आहे, माझ्या संघर्षावर माझ्यावर तुम्ही प्रेम केलेलं आहे. माझी विनंती एवढीच राहील की कुणाचंही राजकीय करिअर किंवा मीच नाही, राजकीयच नाही कसलंही करिअर, त्याचं दोष नसताना त्याचं नुकसान होईल असं पत्रकार बंधूंनी किंवा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाकडून काही होऊ नये अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे.